नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गतिविषयक नियम या पहिल्या प्रकरणातील एक शेवटची संकल्पना अभ्यासणार आहोत. ती शेवटची संकल्पना म्हणजे संवेग अक्षयतेचा सिद्धांत. संवेग अक्षयतेचा सिद्धांत अभ्यासण्यासाठी आपण एक सुरुवातीलाच कृती करणार आहोत, एक साधी सोपी कृती करणार आहोत. त्या कृतीचं तुम्ही निरीक्षण करा. चला तर या ठिकाणी या पट्टीवर मी काही गोट्या स्थिर ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक गोटी या ठिकाणी गतिमान करणार आहे. बघा काय होतं ते. एक गोटी गतिमान केल्यानंतर इकडची एक गोटी आघातानंतर गतिमान झाली, म्हणजेच आघातापूर्वीचा या गोटीचा संवेग हा आघातानंतर या गोटीला मिळाला, ही गोटी स्थिर झाली. आता मी इकडच्या दोन गोट्या गतिमान करणार आहे. बघा या दोन गोट्या गतिमान झाल्या, म्हणजे आघातापूर्वी या दोन गोट्यांचा संवेग आघातानंतर या दोन गोट्यांना मिळाला. आता मी या तीन गोट्या या स्थिर गोट्यांवर गतिमान करून आघात करणार आहे. बघूया काय होतं ते. आघातानंतर या तीन गोट्या गतिमान झाल्या, म्हणजेच जेव्हा दोन वस्तूंचा आघात होतो तेव्हा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो. पुन्हा एकदा बघूया. म्हणजेच मी जेव्हा एक गोटीचा आघात करतो, जेव्हा मी एक गोटीचा आघात करतो त्यावेळी या टोकाची एकच गोटी गतिमान होते. जेव्हा मी दोन गोटींचा आघात करतो तेव्हा इकडच्या दोन गोट्या गतिमान होतात. जेव्हा मी तीन गोटींचा आघात करतो तेव्हा तीन गोटींचा संवेग या तीन गोटींना मिळणार, त्या गतिमान होणार. अशा रीतीने एकाच्या छोट्याशा कृतीवरून आपल्याला संवेग अक्षयता म्हणजे नक्की काय. आघातापूर्वीचा संवेग आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. आता यामध्ये समजा आपण ह्या दोन वस्तू दोन गोट्या घेतलेल्या आहेत. या वस्तूचं वस्तुमान M1 आणि या वस्तूचं या गोटीचं वस्तुमान M2 असेल. आघातापूर्वीचा या वस्तूचा या गोटीचा वेग U1 असेल आणि हिचा वेग U2 असेल. तर आघातानंतर त्यांचा संवेग तेवढाच राहतो आणि त्यावेळी त्यावरून आपल्याला संवेग अक्षयतेचा सिद्धांत मिळतो. बघा आघातापूर्वीचा संवेग म्हणजेच M1 × U1 अधिक M2 × U2 बरोबर आघात झाल्यानंतर M1 × V1 बरोबर अधिक M2 × V2. म्हणजे आपल्याला सूत्र मिळतं M1 × U1 अधिक M2 × U2. म्हणजे आघातापूर्वीचा एकूण संवेग हा नेहमी M1 × V1 अधिक M2 × V2 म्हणजे आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. विद्यार्थी मित्रहो, या कृतीमध्ये आपण जे निरीक्षण बघितलं ते निरीक्षण आपण गणिती सूत्राच्या सहाय्याने मांडण्याचा प्रयत्न करू, म्हणजे संवेग अक्षयतेचा सिद्धांत गणिती सूत्राच्या स्वरूपात स्पष्ट करून पाहूया. समजा या ठिकाणी A आणि B ह्या दोन वस्तू आपण घेतलेल्या आहेत.
ए वस्तूचं वस्तुमान एम वन आहे, बी वस्तूचं वस्तुमान एम टू आहे. ए वस्तू सुरुवातीच्या यू वन या वेगाने गतिमान आहे, तर बी वस्तू सुरुवातीच्या यू टू या वेगाने गतिमान आहे. म्हणजेच आघात होण्यापूर्वी ए वस्तूचं जो संवेग आहे हा एम वन गुणिले यू वन आणि बी वस्तूचा संवेग एम टू गुणिले यू टू. समजा टी कालावधीनंतर या वस्तूचा आघात होतो आहे, आघातामुळे ए वस्तूवर प्रयुक्त होणारं बल ते समजा एफ वन असेल, तर बी वस्तूवर प्रयुक्त होणारं बल एफ टू मान. आघातानंतर ए वस्तूचा वेग व्ही वन झाला, बदलला, बी वस्तूचा वेग व्ही टू झाला. वस्तुमान मात्र बदलणार नाही, ते तेवढंच राहतं आहे एम वन आणि एम टू. फक्त आघातापूर्वीचा दोघांचा वेग यू वन आणि यू टू, तर आघात झाल्यानंतर टी कालावधीनंतर त्यांचा वेग होतो आहे व्ही वन आणि व्ही टू. संवेग अक्षतेचा सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण या वस्तूमध्ये आघातापूर्वीचा संवेग एकूण संवेग आणि आघातानंतरचा एकूण संवेग काढूया. ए वस्तूचं वस्तुमान एम वन पाहिलं आपण आणि सुरुवातीचा वेग यू वन आहे. तसेच बी वस्तूचे वस्तुमान एम टू आणि सुरुवातीचा वेग यू टू आहे. त्यामुळे संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग एम वन यू वन, तर बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग एम टू यू टू. पुन्हा एकदा बघा, आघातापूर्वीचा ए वस्तूचा संवेग वस्तुमान गुणिले आघातापूर्वीचा वेग एम वन गुणिले यू वन, आणि आघातापूर्वीचा बी वस्तूचा संवेग त्याचं वस्तुमान गुणिले त्याचा वेग एम टू यू टू. आघात झाल्यानंतर ए वस्तूचा संवेग होईल एम वन गुणिले व्ही वन आणि बीचा संवेग होईल एम टू गुणिले व्ही टू. ज्यावेळी दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील म्हणजे त्यांच्यामध्ये टक्कर होते, ए वस्तूवर बी वस्तूमुळे एफ वन बल प्रयुक्त करते, म्हणजे ए वस्तूवर प्रयुक्त होणारं बल एफ वन असते, तर तेवढंच बल ए वस्तू बीवर प्रयुक्त करते ते एफ टू मानले. पण या एफ वन बलामुळे ए वस्तू त्वरणित होते आणि त्यामुळे तिचा वेग बदलतो, अंतिम वेग व्ही वन झाला. ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग त्यामुळे एम वन गुणिले व्ही वन झाला. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तूवर बी वस्तूने प्रयुक्त केलेलं बल एफ वन आहे, पण त्याचवेळी ए वस्तू देखील बी वस्तूवर बल प्रयुक्त करते विरुद्ध दिशेने, प्रतिक्रिया बल म्हणू त्याला आपण. ते समजा एफ टू मान, काय ते एफ टू, आणि त्यामुळे बी वस्तूचा वेग बदलतो, अंतिम वेग व्ही टू झाला. बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग होईल एम टू गुणिले व्ही टू, आणि बी वस्तूवर एफ टू बल प्रयुक्त होत असल्यास काय होईल, एफ टू बरोबर एफ वन, मात्र एफ वन हे विरुद्ध दिशेने असेल. बघा या ठिकाणी ए वस्तूवर प्रयुक्त होणारं या दिशेने प्रयुक्त होणारं बल एफ वन असेल, आणि एने बीवर प्रयुक्त म्हणजे बी वस्तूवर प्रयुक्त होणारं या दिशेने प्रयुक्त होणारं बल एफ टू असेल. ही दोन्ही बलं सारख्याच परिमाणाची असणार, एफ टू बरोबर ऋण एफ वन होईल. आता एफ टू म्हणजेच काय, तर एम टू गुणिले ए टू बलाच्या सूत्रानुसार बल बरोबर एम ए, यानुसार एफ टू म्हणजे एम टू गुणिले ए टू बरोबर ऋण एम वन गुणिले ए वन. या ठिकाणी आपण बलाचं सूत्र वापरलं आहे. त्वरण म्हणजे काय, वेग बदलाचा दर, अंतिम वेग वजा आरंभीचा वेग छेद कालावधी. आणि म्हणून ए टूच्या ऐवजी व्ही टू वजा यू टू भागिले टी. इथे देखील ए वनच्या ऐवजी आपण लिहू शकतो व्ही वन वजा यू वन भागिले टी. दोन्ही बाजूला टी समान आहे, लोप करून आपल्याला शेवटी सूत्र मिळेल
एम टू कंसात व्ही टू वजा यू टू बरोबर ऋण एम वन कंसात व्ही वन वजा यू वन। जर गुणाकार केला तर एम टू व्ही टू व ऋण वजा एम टू गुणिले यू टू बरोबर ऋण एम वन व्ही वन ऋण गुणिले ऋण धन एम वन यू वन। आता समजा एम वन व्ही वन मी या बाजूला आणलं तर एम टू अधिक व्ही टू अधिक एम टू गुणिले व्ही टू अधिक एम वन गुणिले व्ही वन बरोबर एम वन गुणिले यू वन अधिक हे एम टू यू टू उजव्या बाजूला गेल्यानंतर धन झालं एम टू गुणिले यू टू। आता हा का आहे? हा आघातानंतरचा वस्तूचा एकूण संवेग, ए आणि बी या दोन्ही वस्तूंचा आघातानंतरचा संवेग एम वन गुणिले व्ही वन अधिक एम टू गुणिले व्ही टू आघातानंतरचा एकूण संवेग। तर एम वन यू वन अधिक एम टू यू टू म्हणजेच आघातापूर्वीचा एकूण संवेग, ए वस्तूचा आघातापूर्वीचा संवेग एम वन यू वन अधिक एम टू यू टू बी वस्तूचा संवेग म्हणजेच एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण, आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग सारखाच असल्याचं आपल्याला या गणिती सूत्रावरून दिसून येतं। आणि म्हणून दोन वस्तूंचा बाह्यबल का दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो। दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही। किंवा दोन वस्तूंची टक्कर होते तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो। अशा विविध स्वरूपात आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत लिहू शकतो। संवेग अक्षयतेचा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी सोपं उदाहरण आपण घेऊ शकतो। जेव्हा आपण बंदुकीतून गोळी झाडतो तेव्हा बंदुकीचा दस्ता किंवा बंदूक पाठच्या दिशेला प्रतिक्षेपित होते का? तर बंदुकीतून गोळी झाडण्यापूर्वी बंदूक स्थिर असते, गोळी स्थिर असते, एकूण संवेग शून्य असतो। परंतु जेव्हा आपण बंदुकीतून गोळी फायर करतो झाडतो त्यावेळी गोळी प्रचंड वेगाने गतिमान होते, गोळीचं वस्तुमान आणि गोळीचा वेग यांचा एकूण संवेग त्याचवेळी बंदूक मागील दिशेला विरुद्ध दिशेला प्रतिक्षेपित होते कमी वेगाने, मात्र बंदुकीचं वस्तुमान हे जास्त असल्याकारणाने प्रतिक्षेपणाचा वेग गुणिले बंदुकीचं वस्तुमान हे हा संवेग म्हणजेच गोळीचा संवेग आणि बंदूक प्रतिक्षेपित होतानाचा एकूण संवेग जर त्यांची बेरीज केली तर तो संवेग हा आपल्याला शून्यच मिळतो। हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचं उदाहरण विचारत घेऊया। जेव्हा एम वन वस्तुमानाची गोळी एम टू वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग एम वन व्ही वन होतो। गोळी उडण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्यामुळे सुरुवातीचा संवेग हा शून्य असतो व एकूण संवेग शून्य असतो। गोळी उडविल्यानंतर देखील वरील नियमानुसार एकूण संवेग शून्य असतो, अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेला सरकते, या सरकण्याला प्रतिक्षेप रिकॉइल असं म्हणतात। बंदूक प्रतिक्षेप वेगाने व्ही टू अशा पद्धतीने सरकते की त्यांचा एकूण संवेग म्हणजे गोळीचा पुढे सरक गतिमान पुढच्या दिशेने गतिमान होण्याचा संवेग आणि बंदूक मागच्या दिशेला प्रतिक्षेपित होण्याचा संवेग यांची बेरीज ही शून्य असते। म्हणजे आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगाच इतकाच असतो, यालाच संवेग अक्षयतेचा सिद्धांत असं म्हटलं जातं।
आता या प्रकरणावर काही गणित उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ती पाहूया. या ठिकाणी एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्यातून तोफ गोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 meters प्रति सेकंड वेगाने प्रतिक्षेपित होते. तर तोफेचा संवेग काढायचा आपल्याला. तोफेचं वस्तुमान दिलं आहे आणि तोफेचा प्रतिक्षेपणाचा म्हणजे तोफ ज्या वेगाने मागे गोळा उडवल्यानंतर ज्या वेगाने मागे सरकते प्रतिक्षेपित होते त्या प्रतिक्षेपण वेग दिलेला आहे 0.25 meters प्रति सेकंड. संवेग म्हणजेच काय? वस्तुमान गुणिले वेग या सूत्राचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत. दिलेल्या गोष्टी तोफेचे वस्तुमान 500 kg आणि प्रतिक्षेप वेग 0.25 meters प्रति सेकंड आणि म्हणून संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग इथे तोफेचा प्रतिक्षेप वेग घेणार आहोत आपण. 500 × 0.25 आपल्याला संवेग मिळेल 125 kg प्रति सेकंड. दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. 2 चेंडूंचे वस्तुमान प्रत्येकी 50 grams आणि 100 grams असून एका चेंडूचं वस्तुमान आहे 50 grams, दुसऱ्या चेंडूचं वस्तुमान आहे 100 grams. ते एकाच रेषेवर एकाच दिशेने 3 meters प्रति सेकंड व दुसरा चेंडू 1.5 meters प्रति सेकंड वेगाने जात आहे. त्यांची टक्कर होते कारण वेग पहिल्या चेंडूचा वेग अधिक आहे, दुसऱ्या चेंडूचा वेग कमी आहे, त्यामुळे पहिला चेंडू जाऊन दुसऱ्या चेंडूवर आदळणार आहे. टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 meters प्रति सेकंड वेगाने गतिमान होतो. तर दुसऱ्या चेंडूचं आपल्याला काय काढायचं आहे? वेग काढायचा आहे. आता दिलेल्या गोष्टी काय आहेत? तर पहिल्या चेंडूचं वस्तुमान आहे M1 50 grams, ते किलोग्रॅममध्ये केलेलं आहे 0.05 kg. दुसऱ्या चेंडूचं वस्तुमान दिलं आहे 100 grams, म्हणजेच ग्रॅमचं किलोग्राम करताना आपण या ठिकाणी हजाराने भागलेलं आहे 0.1 kg. पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग आहे 3 meters प्रति सेकंड, दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग U2 1.5 meters प्रति सेकंड, पहिल्या चेंडूचा अंतिम वेग टक्कर झाल्यानंतर पहिल्या चेंडूचा वेग दिला आहे 2.5 meters प्रति सेकंड, तर दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग आपल्याला काढायचा आहे. संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार आघातापूर्वीच्या 2 चेंडूचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतकाच असणार, म्हणजे M1 × U1 + M2 × U2 = M1 × V1 + M2 × V2. आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतका असतो. आपल्याला V2 काढायचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या किमती आपण सूत्रामध्ये भरल्या तर आपल्याला साधारणतः ही पायरी मिळेल 0.05 × 3 M1 U1, 0.1 × 1.5 M2 U2 = 0.05 × 2.5 M1 × V1 + 0.1 × V2. V2 आपल्याला काढायचं आहे. शेवटी आपल्याला 0.15 + 0.15 = 0.125 + 0.1 × V2, 0.3 = 0.125 + 0.1 V2, शेवटी आपल्याला V2 = 0.175 / 0.1, म्हणजेच आपल्याला 1.75 meters प्रति सेकंड हा आपल्याला दुसऱ्या चेंडूचा हा अंतिम वेग मिळेल. दुसरा चेंडू 1.75 meters प्रति सेकंड वेगाने काय होईल? गतिमान होईल. यानंतर दुसरं एक उदाहरण बघूया आपण. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 meters अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. त्याची सरासरी चाल
व सरासरी वेग किती असेल. आता त्या खेळाडूने पार केलेले एकूण अंतर आहे 400 मीटर दिलेला. एकूण विस्थापन पुन्हा तो वर्तुळाकार मार्गाने मूळ ठिकाणी येतोय म्हणजे विस्थापन शून्य झालेलं आहे त्याच ठिकाणी येत असल्या कारणाने. त्याला लागलेला एकूण कालावधी आहे 25 सेकंद आणि म्हणून आपल्याला सरासरी चाल आणि सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी चालीचं सूत्र पार केलेले एकूण अंतर भागिले त्यासाठी लागणारा एकूण कालावधी. पार केलेले एकूण अंतर आहे 25 सेकंदात 400 मीटर, म्हणजे 400 मीटर भागिले 25 सेकंद हा भागाकार केल्यानंतर 16 मीटर प्रति सेकंद हा त्या खेळाडूची सरासरी चाल येईल. खेळाडूचा सरासरी वेग म्हणजेच काय, तर खेळाडूने केलेलं विस्थापन भागिले त्यासाठी लागणारा कालावधी एकूण वेळ. आता खेळाडू वर्तुळाकार रस्त्यावरून वर्तुळाकार मार्गावरून परत मूळ ठिकाणी येतो आहे म्हणजे विस्थापन या ठिकाणी शून्य होत आहे. लागलेला कालावधी 25 सेकंद म्हणजेच त्याचं विस्थापन जे आहे हे 0 मीटर प्रति सेकंद. कारण जर मूळ ठिकाणी परत ती वस्तू एखादी वस्तू येत असेल तर झालेलं विस्थापन हे 0 असतं. कारण विस्थापन म्हणजे काय, वस्तूचं आरंभीचं स्थान आणि अंतिम स्थान यांच्यातील सरळ रेषेतील अंतर. आणि हे जर वस्तूचं आरंभीचं स्थान आणि अंतिम स्थान एकच असेल तर ते अंतर 0 येतं आणि म्हणून सरासरी वेग आपल्याला त्याचा 0 मिळेल. एक शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक बोट विराम अवस्थेपासून निघून एकसमान त्वरणाने जाते. जर ती 5 सेकंदात 15 मीटर प्रति सेकंद वेग गाठत असेल तर निर्माण झालेलं त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेलं बोटीने पार केलेलं अंतर आपल्याला काढायचं आहे. दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, तर सुरुवातीचा वेग दिलेला आहे. विराम अवस्थेतून बोट निघते, विराम अवस्था म्हणजे आरंभीचा वेग 0 मीटर प्रति सेकंड आहे. अंतिम वेग व्ही, 5 सेकंदानंतर अंतिम वेग प्राप्त होत आहे 15 मीटर प्रति सेकंड, त्यामुळे अंतिम वेग व्ही बरोबर 15 मीटर प्रति सेकंड. त्यासाठी लागणारा वेळ कालावधी आहे 5 सेकंद. तर आपल्याला बोटीमध्ये निर्माण झालेलं त्वरण काढायचं आहे आणि त्या वेळात पार केलेलं अंतर काढायचं आहे. त्वरण काढण्यासाठी आपण त्वरणाच्या व्याख्येवरून किंवा गतिविषयक पहिल्या समीकरणावरून आपण त्वरण काढू शकतो. त्वरण बरोबर v वजा u छेद t, म्हणजेच आपलं समीकरण आहे v बरोबर u अधिक at. त्याच समीकरणाचं आपण त्वरणाच्या व्याख्येमध्ये रूपांतरित केलं तर त्वरण बरोबर वेग बदलाचा दर, व्ही वजा यू अंतिम वेग वजा आरंभीचा वेग भागिले कालावधी. 15 वजा 0, 15 अंतिम वेग आहे 15 मीटर प्रति सेकंड, वजा 0 मीटर प्रति सेकंड छेद कालावधी आहे 5 सेकंद. आपल्याला मिळतो आहे त्वरण मिळालं 3 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. हे त्वरणाचं एकक आहे. आता आपण 5 सेकंदात त्या बोटीने कापलेलं अंतर काढायचं आहे. त्यासाठी आपण गतिविषयक दुसरं समीकरण वापरणार आहोत. एस बरोबर ut अधिक 1/2 at² इथे यू म्हणजे आरंभीचा वेग, टी कालावधी, ए म्हणजे निर्माण झालेलं त्वरण आणि टी म्हणजेच कालावधी. एस म्हणजेच त्या बोटीने टी कालावधीत कापलेलं अंतर, केलेलं विस्थापन. एस बरोबर 0 × 5 + 1/2 × 3, त्वरणाचं मूल्य इथे लिहिलं आपण, गुणिले टीचं मूल्य 5 आहे वर्ग. 0 × 75/2 = 25, लक्षात घ्या 25 × 75/2 इथे आलेलं आहे. 5 × 0 = 0 आणि म्हणून आपल्याला मिळेल 37.5 मीटर एवढं अंतर 5 सेकंदात ती बोट कापते किंवा बोटीने पार केलेलं अंतर जे असेल ते 37.5 मीटर इतकं असेल.
विद्यार्थी मित्रांनो, मला नक्कीच खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी संवेग अक्षतेचा नियम, संवेग अक्षतेचा सिद्धांत समजून घेण्यासाठी आणि या प्रकरणावरील काही महत्त्वाची गणित उदाहरणं सोडवण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल अधिक कृतीयुक्त संकल्पना समजून घेण्यासाठी, वेगवेगळ्या कृती प्रयोग पाहण्यासाठी माझा व्हिडिओ, माझा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.